आहाराने रोग हरा या सिरीज मध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की मासिक पाळी येण्यासाठी असा कुठला आहार घेतला पाहिजे की ज्याच्याने मासिक पाळी येते. बऱ्याच स्त्रियांना त्रास असतो की 2 महिने मासिक पाळी येत नाही, 3 महिने येत नाही, काही जणांना येते पण तिचा फ्लो कमी असतो आणि मग त्याच्यामुळे शरीरामध्ये सूज येणं, चेहऱ्यावरती सूज येणं, शरीर जड वाटणं, डोकं दुखणं, पित्ताचा त्रास होणं, असे वेगवेगळे त्रास होत असतात. मग हे त्रास टाळण्यासाठी जर मासिक पाळीचा फ्लो हा चांगला झाला तर संपूर्ण शरीर कसं स्वस्थ राहण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी कुठले पदार्थ किंवा कुठल्या प्रकारचं घरगुती औषध आपण घेऊ शकतो हे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर अजिबात वेळ न घालवता तुम्हाला मी सांगतो की ज्या स्त्रियांना मासिक पाळी ही खूप उशिरा येत आहे त्यांनी एकच उपाय करावा, तो म्हणजे 1 चमच गुळ, 1 चमच काळे तीळ, 1 चमच ओवा हे तिन्ही पदार्थ 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावे आणि त्यानंतर गाळून सकाळी उपाशीपोटी या पाण्याचं सेवन करावं. म्हणजे हे पाणी जर सकाळी उपाशीपोटी घेतलं तर संपूर्ण शरीरामध्ये एक तर रसधातू तयार होतो आणि रसधातू तयार झाल्याच्या नंतर गर्भाशयाला सुद्धा त्याच्याने ताकद मिळते आणि गर्भाशयाचं काम सुद्धा चांगलं व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्या स्त्रियांना जर मासिक पाळी वेळेवर येत नसेल, उशिरा येत असेल, तर त्यांनी हा उपाय निश्चित ट्राय करावा. याच्यामध्ये काहीही साईड इफेक्ट नाही आहे आणि याच्याने शरीरामध्ये काही विशिष्ट प्रकारचे बदल होतात ज्याने तुम्हाला चांगला फायदाच होतो, त्याच्याने नुकसान काहीच होत नाही. त्यामुळे हा उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला हे मी सांगितलं की मासिक पाळी येण्यासाठी गुळ, काळेतीळ आणि ओवा हे पदार्थांचा तुम्ही काढा बनवून घ्या. पण हा पदार्थांचा काढा कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, जी तुमची पाळीची तारीख असेल, म्हणजे जी मासिक पाळीची तारीख असेल त्या तारखेच्या 8 दिवस अगोदर हा काढा सुरू करावा. 8 दिवस अगोदर हा काढा सुरू केल्यानंतर 8 दिवसानंतर याच्याने मासिक पाळी येऊ शकते. समजा एखाद्या स्त्रीला 2 महिने झाले मासिक पाळी आलेली नाही आहे, 3 महिने झाले असतील मासिक पाळी आलेली नसेल, तर काय करावं? तर मग जेव्हा तुम्हाला सुरू करायचं असेल तेव्हा तुम्ही लगेच सुरू करता, त्यानंतर जोपर्यंत मासिक पाळी येत नाही तोपर्यंत हा काढा सुरू ठेवावा. जशी मासिक पाळी आली तसं लगेच हा काढा थांबून द्यावा आणि मग पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेला, त्याच्या त्याच तारखेच्या 1 आठवडा अगोदर हा काढा सुरू करावा. याने मासिक पाळी वेळेवर यायला सुरुवात होते. असं हे 3 महिने करायचं. 3 महिने केल्याच्या नंतर शरीरातली सायकल ही बरोबर होऊन जाते, गर्भाशयाला व्यवस्थित ताकद मिळते आणि त्याच्यामुळे रेग्युलर मासिक पाळी यायला सुरू होऊन जातं. आणि अशाने काय होणार आहे तर सर्व स्त्रियांचं आरोग्य हे चांगलंच राहणार आहे. याने फ्लो ही चांगला होतो आणि त्याच्यामुळे पित्ताचा त्रास होणं किंवा पोटात दुखणं, डोकं दुखणं हे सर्व प्रकारही कमी होऊ शकतात. बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर नाही आल्या कारणानेच त्रास, बाकीचे त्रास असतात. म्हणजे एखाद्या स्त्रीला ऍसिडिटीचा त्रास असेल तर तो त्रास कदाचित मासिक पाळी वेळेवर येत नाहीये म्हणूनही असू शकतो. जर स्त्रियांची मासिक पाळी व्यवस्थित असेल तर ती स्त्री अतिशय हेल्दी राहू शकते. आता मी दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे की दुसरा उपाय काय करायचा. दुसरा उपाय या ठिकाणी असा आहे की कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, त्या कोकमाचा कोळ करायचा. हो, त्या कोकमाचा कोळ करायचा, त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आणि मग तो कोळ जो असतो तो प्यायचा. हा कोळ आठवड्यातून 3 वेळा घ्यायचा. म्हणजे 1 दिवस आड करून तुम्ही कोकमाचा कोळ घेऊ शकता. जसं आपण चिंचेचा कोळ बनवतो किंवा चिंचेची चटणी बनवतो तसं कोकम घ्यायचे, कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्यानंतर त्याच पाण्यामध्ये ते पिळून काढायचे आणि त्यानंतर जे पाणी राहतं ते पाणी फक्त प्यायचं आणि हे पाणी रोज नाही प्यायचं, हे पाणी 1 दिवस आड करून प्यायचं. 1 दिवस आड करून पिण्याचं कारण काय, तर कोकम हे उष्ण असतं आणि उष्ण असल्या कारणाने शरीरामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. जर समजा तुम्ही हे घेत असाल, कोकमाचा कोळ घेत असाल, तर तुम्हाला समजा काही कारण असतो, तोंड आलं म्हणजे स्टोमॅटायटिस झालं, तर त्यावेळेला हा काढा थांबून द्यावा. आणि दुसरे उपाय आपले आहेत ते म्हणजे पहिला मी जो उपाय तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही करू शकता, त्याच्याने काही त्रास होत नाही. पण हा उपाय केल्याने तोंड येण्याची शक्यता असते. जर तसं झालं तर तो घ्यायचा लगेच थांबायला पाहिजे. पण याने सुद्धा मासिक पाळी वेळेवर यायला मदत होते. आता हा कोळ कधी घ्यायचा,
तर ज्या वेळेला तुम्ही पहिल्या वेळेला म्हणजे समजा 2-3 महिने तुम्हाला मासिक पाळी आलेली नाही आहे, त्यावेळेला तुम्ही गुळ, काळे तीळ आणि ओवा यांचा काढा घेतला आणि तुम्हाला पहिली मासिक पाळी आली, त्याच्यानंतर ती गेल्याच्या नंतर तुम्ही कोकमाचा कोळ सुरू करू शकता, ज्याने पुढच्या महिन्याची जी मासिक पाळी आहे ती वेळेवर येण्यासाठी तुम्हाला मदत होईल. पण पुढच्या महिन्याच्या मासिक पाळीच्या 8 दिवस अगोदर तुम्हाला गुळ, काळतीळ आणि ओवा यांचा काढा घेणं अनिवार्य आहे. आणि कोकम हे महिनाभर सुरू ठेवायचं, फक्त 1 दिवस आड करून घ्यायचं. आणि त्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात ठेवा, ते म्हणजे तोंड जर आलं, तोंडामध्ये काही जखम झाली तर ताबडतोब हे थांबवून द्यायचं आणि बाकीचे उपचार तुम्ही चालू ठेवू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा उपाय करून जर काही भगिनींना फायदा झाला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.